मनोरुग्ण माणूस अजून कुठल्या वेगळ्या ठिकाणी घुसला असता? तो नेमका बुद्ध विहारातच कसा काय घुसतो? आणि त्याच्यावर मनोरुग्ण आहे तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती? त्याच्यावरती कोणता असं काय त्याचा मेंटलचा कोणता स्क्रू ढिला झाला होता? आणि तुम्हाला वाटतंय त्याचा स्क्रू ढिला झालाय तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा स्क्रू फिट करून देतो, सगळे स्क्रू फिट करतो आम्ही त्याचे. तसे तर आम्हाला सांगते की तो मनोरुग्ण आहे. ठीक आहे, मनोरुग्ण आहे. सचिनवर हल्ला केला, ठीक आहे, मनोरुग्ण आहे. काल कोर्टात गेल्यानंतर जज पुढे हल्ला केला नाही, कोर्टाच्या आवारात हल्ला केला नाही, मग तो कुठल्या उद्देशाने मनोरुग्ण आहे याचा प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावं. वेळोवेळी खैरनाजी झालं की आम्हालाच फक्त कायद्याचा बळगा, खैरनाजी झाली आम्हाला कायद्याचा बळगा, भीमा कोरेगाव झाला आम्हाला कायद्याचा बळगा. शांततेच्या मार्गाने आपण हा बंद अतिशय उत्तमरित्या पार पाडलेला आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन असतील, त्यांनी आपल्याला अतिशय छान या ठिकाणी सहकार्य केलं आहे. सर्व नागरिकांनी, आमच्या बांधवांनी, या ठिकाणी धम्म बांधवांनी, उपस्थित उपासिका महिलांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय छान आपल्याला सहकार्य केलं आहे आणि उत्तमरित्या आपण या ठिकाणी हा बंद पूर्ण आणि सक्सेस केलेला आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आपल्या परिसरामध्ये हा जरी निर्गुण आणि भयावह असा हल्ला झाला असला, गडबड करू नका. या ठिकाणी जरी हा भ्याड झाला, हल्ला झाला असला, तरी आपण तथागत भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी आहोत, शांतता प्रिय आहोत आणि त्याच मार्गाने आपल्याला हा बंद आपण अतिशय उत्तमरित्या पार पाडलेला आहे. या ठिकाणी मी नुकसान सांगू इच्छितो, समोरच्याने एका गालव मारली तर दुसरा गाल काढणारी औलाद आम्ही नाहीये. या ठिकाणी आम्ही सांगू शकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, तुम्ही शेळ्या मेंढ्याचे औलाद नाही, सिंहाची औलाद आहे. आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी याच्या काळामध्ये या ठिकाणी सांगू इच्छितो, दोन मिनिट आहे का, आपण या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, समाजाला एकच या ठिकाणी संदेश आहे, आम्ही जेवढे शांतीप्रिय आहोत, आम्ही जेवढं शांततेच्या मार्गाने हे सगळं पूर्ण बंद पाडलेलं आहे, परंतु जर कोणी त्याचा गैरफायदा घेत असेल तरी सिंहाची औलाद झडप मारल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी हा संदेश आपल्याला समाजाला द्यायचा आहे. वेळ पडल्यास आम्ही तेवढ्याच ताकदीने लढणारी या ठिकाणी औलाद आहे, या ठिकाणी आपल्याला संदेश द्यायचा आहे. तर मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की हा बंद आपण यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट या ठिकाणी न लागता आपण शांतप्रिय मार्गाने आपण हा बंद पार पाडलेला आहे. सर्व पोलीस प्रशासनाने आणि या ठिकाणी सर्व आपल्या बांधवांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. दोन मिनिटं या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत. या ठिकाणी हा जो बंद पुकारलेला आपण सकाळी 10 ते 5 आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, सर्वांना या ठिकाणी मेसेज पोहोचवा. आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे, त्या ठिकाणी या 10 ते 5 हा जो बंदचा वेळ आहे त्या ठिकाणी कृपया त्यांनी संदेश द्या दुकानदाराला की कृपया त्यांनी सहकार्य करावे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हा बंद या ठिकाणी पुकारलेला आहे आणि पार पाडलेला आहे. मी या ठिकाणी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना 2 मिनिटांमध्ये त्यांनी संदेश द्यायचा आहे. या ठिकाणी समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल ढोबळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. 2 मिनिटं ते तुम्हाला सूचना आणि गाईडलाईन देतील. सर्व उपासक आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्या सविनय जय भीम, आज जे आपल्या समाजामध्ये बौद्ध धर्म आणि बौद्ध विहारामध्ये ज्या प्रकारे हा गलिच्छ आणि जो हा प्रकार जो घडलेला आहे त्याबद्दल सर्व तुम्हा आम्हा सर्वांच्या भावना दुखलेल्या आहेत आणि ह्याची दखल प्रशासनाने सरकारने घेतली पाहिजे. तत्पर्वात आपण सर्वांनी शांततेने आणि शांततेने हे सगळा अख्खा जो बंद
बंद जो पुकारण्यात आलेला आहे त्याला सर्वांनी सहकार्य, कुणीही भावुक होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीचं आपल्यावरती अमरपाली बुद्ध विहार हे कदाचित शांत होणार नाही आणि असे बावधांवर अनेक ठिकाणी हल्ले होतात, विहारांवर होतात, लोकांवरती होतात असताना सुद्धा आज एवढ्या धानोरी सारख्या परिसरामध्ये भर रस्त्यावर हे विहार असताना एक इसम येतो आणि तो असा प्रकार करतो, तर याचा पूर्णपणे शहानिशा करण्यासाठी आतापर्यंत जसं आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे ह्या दोन दिवसानंतर पुन्हा हे प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि तो इसम कुठून आला, कसा आला, त्याचा मोबाईल, त्याचं सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे आणि आम्हाला आम्ही स्थानिकांना त्याच्यामध्ये सोबत घेऊन आम्हाला सगळ्या सूचना सगळं कळवलं पाहिजे, अन्यथा याचं महाराष्ट्रभर खूप मोठं आंदोलन छेडलं जाईल, पक्ष असतील, संघटना असेल, बुद्ध विहाराचे लोक असतील, याच्या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी आणि आता जसं शांततेने हा मोर्चा पार पाडलाय तसंच मी तरुणांना आव्हान करते की आपण कुठलाही अग्रेसिव्ह न होता शांत डोक्याने आणि आपल्यावरती कुठलेही गुन्हे दाखल होणार नाही याची दक्षता घेऊन संविधानिक मार्गाने जसे दोन दिवस शांत राहिलात तसे इथून पुढेही शांत राहू, घडलेल्या घटनेचा आपण शोध घेऊ आणि आपण पूर्णपणे न्याय घेऊ आणि इथून पुढे कुठल्याही बौद्ध विहारावरती बौद्ध समाजावरती असे अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेऊ. जय भीम, जय भारत. धन्यवाद. परिणाम झालाय तो मनोरुग्ण आहे वगैरे वगैरे असे युक्तिवाद करतायत. तो जर मनोरुग्ण असता तर रस्त्यावर कुणाला तरी दगड मारला असता. मनोरुग्ण असता तर एखाद्या हॉटेलात, दुकानात, अनेक ठिकाणी कुठेही घुसू शकला असता. मनोरुग्ण माणूस अजून कुठल्या वेगळ्या ठिकाणी घुसला असता तो नेमका बुद्ध विहारातच कसा काय घुसतो आणि त्याच्यावर मनोरुग्ण आहे तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती, त्याच्यावरती कोणता असं काय त्याचा मेंटलचा कोणता स्क्रू ढिला झाला होता आणि तुम्हाला वाटतंय त्याचा स्क्रू ढिला झालाय तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा स्क्रू फिट करून देतो, सगळे स्क्रू फिट करतो आम्ही त्याचे. कारण जे लोक ज्यांना असं वाटतं की अरे हे फक्त बोलतात, तर आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. या भागातल्या लोकप्रतिनिधी, मग ते महापालिकेतले लोकप्रतिनिधी असतील किंवा ते विधानसभा मतदारसंघातले लोकप्रतिनिधी असतील, या लोकप्रतिनिधींची सुद्धा ही जबाबदारी आहे की निव्वळ आणि निव्वळ तुम्हाला गरज पडल्यावर तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा सुद्धा तुमची येणं ही जबाबदारी आहे आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणं गरजेचं आहे. यासाठी म्हणून आपण सगळे एकत्रित जमलेलो. या विहारावर झालेल्या हल्ल्याचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोच करतो, परंतु विहार कृती समिती आणि आपण सगळे जे काही ठरवाल त्यामध्ये अनुयायी म्हणून, या चळवळीचा पाईक म्हणून आणि रस्त्यावर काम करणारी एक छोटीशी कार्यकर्ती म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आपण सगळे जे सांगाल, जो आदेश द्याल, तो आदेश एक कार्यकर्ता म्हणून पाळणे ही माझी, भीम अनुयायी म्हणून पाळणे ही माझी जबाबदारी असेल. सगळ्यांनी जोरात एकदा घोषणा देऊया जोरात, अरे आवाज अजून मोठ्याने पडला, अरे अब्बास दो, जय 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 भीम, जय 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 भीम, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा. धन्यवाद. या ठिकाणी ताईंनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे. यानंतर पुणे शहर महिला वंचित अध्यक्षा अनिताई चव्हाण आणि दोनच व्यक्ती यानंतर बोलणार आहे आणि कार्यक्रम संपला. आणि पुणे शहरातून आलेला सर्व वर्ग यांचा मी त्याचा ते मला कळल्यानंतर आपल्या गावातील लोकांनी सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक गाववाला म्हणून तिथं कुठलाही जा डबल पंत कधी पाहणार नाही, माझ्या आयुष्यात
गाववाल्यावर कुठलंही संकट आलं की त्या सर्वात पुढं आधार असणार आहे. मला फोन केल्यानंतर मी मला वाटतं फक्त 9 मिनिटात इथं आलो. त्याच्यानंतर डिपार्टमेंट किंवा पत्रकार सर्व आले आणि आम्ही लोकांनी दुसरी फोटो आणला, मूर्ती आणली, त्याची विधिवत पूजा केली. आपले DCP साहेब होते, आमच्या वैद्य होत्या, त्यांच्या आम्ही आमच्या हस्ते पूजा करून त्याचे प्रार्थना वगैरे घेतली. आणि गेले 3 दिवस मी इथं सातत्याने रोज आहे. परवा रात्री 11:30 वाजेपर्यंत आम्ही आणंद आम्ही पोलीस स्टेशनला होतो, तक्रार दाखल केली. त्यानंतर काल रात्री सुद्धा मी इथं आलो होतो. माझी मी फक्त परत सांगतोय, ते गाववाला म्हणून मी कुठलाही समाजात गाव होत असाल त्या ठिकाणी मी हजर असणार आहे एवढंच सांगतो. आणि आमच्या दाणोरी व्यापारी संघटनेतर्फे काल त्यांनी निवेदन दिलं, त्यानुसार बंदचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि मला एकच सांगायचंय, आपण जो आता निषेध करतोय, बंद करतोय, त्याला कुठलाही कालबोट लावू नका. आपण आता बंद केलं साधारण आता माहित नाही 12:30 वाजले, कायद्याचं पालन करून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला निषेध मोर्चा किंवा बंद पाळायचा आहे. धन्यवाद. जय भीम. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून खऱ्या अर्थानं आपण शहरात राहतोय का खेड्यात राहतोय ह्याच या ठिकाणी दुःख होत आहे. बाबासाहेबांना त्यावेळेस माहित होतं की माझ्या खेड्यातल्या लोकांवर काय अन्याय होणार आहेत काय नाही याची जाणीव करून बाबासाहेब म्हणतात की खेडं सोडा आणि शहरामध्ये या. आत्ता आपल्या आम्रपाली बुद्ध विहारावरती परवा दिवशी एक भांडगुळाने हल्ला केला, त्या हल्ल्याच्या पाठीमाग कोण सूत्रधार आहे? 22 तारखेला जे राम मंदिर उभारतंय त्याच्या पार्श्वभूमीवर आमच्यावर हल्ला करण्यात आलाय का? त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्यासाठी आमच्यावर हल्ला करण्यात आलाय का? आणि या ठिकाणी प्रशासन आम्हाला सांगते की तो मनोरुग्ण आहे. ठीक आहे, मनोरुग्ण आहे, सचिनवर हल्ला केला, ठीक आहे, मनोरुग्ण आहे. काल कोर्टात गेल्यानंतर जज पुढे हल्ला केला नाही, कोर्टाच्या आवारात हल्ला केला नाही, मग तो कुठल्या उद्देशाने मनोरुग्ण आहे याच प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावं. वेळोवेळी खैरलांजी झालं की आम्हालाच फक्त कायद्याचा बडगा, खैरलांजी झाली आम्हाला कायद्याचा बडगा, भीमकोरेगाव झाला आम्हाला कायद्याचा बडगा. कायद्याचं उल्लंघन आम्ही करत नाहीये, या ठिकाणी प्रशासनाला आम्ही ठणकावून सांगतोय, आम्ही बाबासाहेबांच्या अवलोद आहोत, घटनेला अनुसरून चालणारे अवलोद आहोत. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रशासनाने त्याच्यावर कठोर कारवाई केली, DCP सरांनी आपल्याला आश्वासन दिलंय, त्या DCP सरांचं या ठिकाणी मी सर्व समाजाच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की त्याला जास्तीत जास्त सजा कशी होईल आणि त्याच्यावर कडक निर्बंध कसे लागले जातील. तर आपल्या सर्व समाजाच्या वतीने तसंच बहुजन समाज पार्टी पुणे शहर प्रभारी या नात्याने आपला सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, त्याचबरोबर या बंद मध्ये सहभागी झालेले धारोरी गावातील नागरिक सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आज आपण अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर या ठिकाणी धारोरी गाव बंदची हाक दिलेली आहे आणि त्या हाकेस प्रतिसाद देऊन संपूर्ण धानोरी गाव परिसर कडेकोट बंदोबस्तात बंद झालेला आहे. याचा एक चांगला मेसेज या शहराच्या राजकारणामध्ये जाणार आहे. आम्रपाली बुद्ध विहारावर हल्ला करणारा गुप्ता जरी पोलीस प्रशासनाने त्याला मनोरुग्ण घोषित केलेला असला तरी आम्ही त्याला मनोरुग्ण मानत नाही, कारण फक्त विहाराची तोडफोड करणं, ससून हॉस्पिटलची तोडफोड करणं हे काय मनोरुग्णाची लक्षणे नसतात. त्यांनी कोर्टात सुद्धा तसंच वागलं पाहिजे होतं, परंतु त्या ठिकाणी आपल्याला दिसलं की तो त्या ठिकाणी शांत बसलेला होता. म्हणून विहाराच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला विचारू इच्छितो की तुम्ही कोणत्याही प्रकारे आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करू नये. या विहारावर हल्ला करणारा गुप्ता असो किंवा अजून कोणी असो त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. कायद्याचा जरब त्या व्यक्तीला बसणं अत्यंत महत्वाचं आहे. वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहराच्या वतीने या बंद मध्ये शहराचे सन्माननीय अध्यक्ष सोमनाथ पानगवे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या बंद मध्ये कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही
कोणत्याही दुकानावर हल्ला होणार नाही याची दक्षता इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कार्यकर्त्याने घेतलेली आहे आणि म्हणून हा बंद आपण यशस्वीरित्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाळणार आहोत. इथून पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्या विहारांकडे आपल्या धार्मिक प्रतीकांकडे कोणी नजर उंच करून बघत असताना त्याला भीती वाटली पाहिजे की हे कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत योग्य रीतीने उत्तर देतात. कोणताही आरोपी असो त्याला कोणत्याही प्रकारे सूट दिली नाही पाहिजे. आपलं काय होतं माहितीये का, आपण आहोत हळवे, एखादा व्यक्ती मनोरुग्ण जर म्हणला तर आपण म्हणतो हा तो मनोरुग्ण असेल त्याला सोडून द्या. अनेकदा आपण हलव्या मनाने अनेक लोकांना सोडून दिलेलं आहे, परंतु ही घटना गंभीर आहे. या गंभीर घटनेचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून आपण मनावर दगड ठेवून इच्छा नसताना सुद्धा धानोरी बंदची हाक दिलेली आहे. कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये ही आपली इच्छा असते, परंतु कधी कधी आपल्याला आपले तत्व बाजूला ठेवून बंदची हाक द्यावी लागते आणि त्या पद्धतीने आपण धानोरी बंद यशस्वी केलेला आहे. आपण 5 वाजेपर्यंत हा बंद यशस्वी करूयात एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. मी मोर्चा काढलेला आहे, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेब म्हणले होते अन्याय करणेवाल्याचे अन्याय सहन करणेवाला जगाला जिंकणार होता. म्हणून या ठिकाणी आमच्या अन्याय झालेला आहे, आमच्या अस्मितेवर हल्ला झालेला आहे आणि म्हणून आम्ही हा या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. या ठिकाणी आम्ही गमी गप बसलेलो नाहीये, काय शेपूट घातलेलं नाहीये. बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी हा निषेध मोर्चा काढलेला आहे. सर्व वैज्ञानिक पद्धतीने निषेध मोर्चा काढलेला आहे. खऱ्या अर्थाने तथागत गौतम बुद्धांची या ठिकाणी तोडफोड झालेली आहे, मूर्तीची, रूपाची, विहाराची. आणि अत्यंत तथागतांचा मार्ग आहे तो विश्वाला शांतीचा मार्ग देणारा मार्ग आहे. युद्ध नको बुद्ध हवाय अशा प्रकारे सगळीकडे जगामध्ये सांगितलं जात आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी युद्ध नके त्या ठिकाणी बुद्धच हवाय. आम्हाला पण या ठिकाणी युद्ध नकोय, बुद्ध हवाय आणि म्हणून आम्ही शांतीच्या प्रगतीने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी म्हणणार आहे हे तथागतांच्या पुढे जाऊन नज मस्तक होतात. आता हा जो रोहित शर्मा रोहित गुप्ता आहे याने जे कृत्य केलेलं आहे हा वेळा नाहीये. आता कोणतरी म्हणलं की त्याला वेळा, हा वेळा नाहीये. त्याने दाण्यामधून कृत्य केलेलं आहे, कारण का त्याला कोणी वेळा म्हणावं म्हणून त्याने नंतर पोलिसांवर हल्ला केला, कोणी वेळा म्हणून त्याने ससूनवर हल्ला केला. अशा प्रकारचं कृत्य त्यांनी करायचा प्रयत्न केला आणि वेळे असल्याचं दाखवले त्यांनी. त्याच्यावरती सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करावेत आणि आमच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर कोणी धार्मिक तेढ निर्माण करू नये. सर्वांनी शांततेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण शांत राहावं आणि हा बंद आपण यशस्वी केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी या घटनेचा तीव्र आणि तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. मार्ग दिला आहे आणि शांतीच्या मार्गाला सांगितलं की आम्ही संघर्ष करा म्हणून आम्ही शांतीचा मार्ग अवलंबून हा निषेध मोर्चा आम्ही निषेध मोर्चा काढत आहोत. मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा गृहमंत्री यांना विनंती करतो, तुम्हाला सरपत देणार नाही. कोणी हल्ला करणार आहे त्यांच्यासाठी विशेष कायदा करून त्यांच्यावर आतंकवादी कायदा हे करावा किंवा जेलमध्ये राहणार असा त्यांनी कायदा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा मी सर्व सैनिकांचे आभार मानतो आणि इथेच सांगतो नंतर विहारामध्ये शण्यते होईल. आपण त्रिशरम पंचशील सुरुवातीला घेतलेला आहे, शण्यते होईल आणि कार्यक्रम संपला. महिलांनी आतमध्ये जायचं आहे.